एक महिना उलटला तरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालेली नाही. त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा अशी मागणी करत अनिसचे कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबई पुणे नाशिकमध्ये अनिसचे कार्यकर्ते आज आंदोलन करणार आहेत. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी पुण्याहून आपल्या बरोबर आहेत अरुण मेहत्रे. अरुण, आपण बघतोय की आज एक महिना झाला तरी कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला नाही. आजही आरोपी मोकाटच आहे आणि अर्थातच त्याच विरुद्ध आपण बघतोय की मारेकऱ्यांना त्वरित अटक करा अशी मागणी करत अनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय. अधिक माहिती द्या याविषयी. मुजुला, जसं आपण आता सांगितलं की डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला एक महिना झाला तरी अजूनही डॉक्टर दाभोळकरांची हत्या नेमक्या कुठल्या कारणानं झाली आणि नेमकी कुणी झाली याचा उलगडा झालेला नाहीये. पोलिसांची अनेक पथकं तैनात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, पोलिसांची पथकं शोध घेत आहेत, मात्र आरोपी सापडत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र असं असलं तरी अनेक असं असलं तरी पोलीस किंवा राज्यकर्ते जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, आर आर पाटील आहेत गृहमंत्री, हे सगळे प्रत्येक वेळी तपास केवळ योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगतायत. त्यामुळे या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून आणि डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर त्यांचं काम पुढे चालू ठेवावं यासाठीचा निर्धार म्हणून त्यांचे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. पुण्यात देखील ओंकारेश्वर पुलावरती त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आज 10 ते 1 या वेळेमध्ये धरणे धरणार आहेत. धन्यवाद अरुण, ही माहिती दिल्याबद्दल. अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.